तर मनोज जरांगे यांना उपचार घेण्यास अडचण काय असा सवाल आता मुंबई हायकोर्टानं विचारलाय. जरांगेंना औषधोपचार घ्यायला सांगा, मुंबई हायकोर्टानं या सूचना दिल्या. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली. फक्त सलाईन लावणं म्हणजे उपचार घेणं होत नाही असं देखील हायकोर्टानं म्हटलंय. उपचार घेण्याच्या सूचना जरांगे यांना कळवा असं देखील हायकोर्टानं म्हटलेलं आहे. तर जरांगे यांनी उपचार घ्यावेत अशा सूचना मुंबई हायकोर्टानं दिल्या. त्यामध्ये काय म्हटलं आपण पाहतोय. जरांगेंच्या उपचारासाठी दोन डॉक्टर काल जरांगेंनी दोनदा सलाईन घेतलं. जरांगेंच्या वकिलांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान मनोज जरांगे डॉक्टरांना सहकार्य करत नाहीत. महाधिवक्त्यांनी मुंबई हायकोर्टामध्ये ही माहिती दिली आहे. उपोषण स्थळी डॉक्टर असणं सलाईन घेणं म्हणजे उपचार घेणं असं होत नाही असं त्यावर मुंबई हायकोर्टानं म्हटलंय. इतकंच नाही तर उपचार घेण्यात मनोज जरांगेंना अडचण काय असा सवाल देखील मुंबई हायकोर्टानं विचारलाय. जरांगेंना औषधोपचार घ्यायला सांगा, रक्त तपासणी त्यांच्या परवानगीशिवाय होणार नाही असं देखील कोर्टानं म्हटलंय. दरम्यान जरांगेंच्या उपोषणाचा परिणाम म्हणून काल अनेक ठिकाणी बसची तोडफोड झाल्याचं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय.